केंद्र सरकारच्या कृषी विधेयक समर्थनात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले. विरोधकांचं असलेलं आंदोलन केवळ राजकारणासाठी असल्याचा आरोप करण्यात आला. सांगलीमध्ये मोर्चा काढून शेतकरी संघटनेनं नव्या कृषी कायद्याचं समर्थन करत सुरू असलेलं आंदोलन केवळ राजकारणासाठी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. दिल्लीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्राच्या कृषी धोरणाला विरोध म्हणून देशभर आज राजकीय सामाजिक संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. मात्र सांगलीत शेतकरी संघटनेनं या आंदोलनाच्या विरोधात प्रति आंदोलन केलं आहे. केंद्र सरकारचा नवा कृषी कायदा हे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यामध्ये थोड्याफार त्रुटी आहेत हे सरकार दूर करेल. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून झुंडशाहीनं लुटणारे सर्व आज एकवटले आहेत. शेतकरी हिताच्या निर्णयाविरोधात आंदोलन करतायत असा आरोप करत शरद जोशी प्रणित संघटनेनं सांगली शहरातून मोर्चा काढत नव्या कृषी कायद्याचं समर्थन करत स्वागत केले. शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय. गणपती पेठपासून प्रमुख मार्गावरून हा मोर्चा खडक शेतकरी संघटनेचा नगर कृषी कार्यालयाला पाठिंबा असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या 3 नवीन कृषी कायद्यांनी शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य दिलेलं आहे. यामध्ये काही त्रुटी जरी असल्या तरी पूर्णपणे कायदे रद्द करणे असं म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांचा आणखी 10 पिढ्यांचा विश्वासघात करण्यासारखं आहे. आणि हे लोक जबरदस्तीने अन्यायकारकरित्या झुंडशाहीने गेली कित्येक वर्ष शेतकऱ्यांना लुटायला जे सोकावलेली मंडळी आहेत ती आता रस्त्यावर येऊन बंद वगैरे पाळायला लागलेली आहेत, दिल्लीत येऊन गर्दी करायला लागलेली आहेत आणि यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही. त्या कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे हे यांना सांगता येत नाही. पण आम्ही गेली कित्येक वर्ष शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य दिलं पाहिजे या मागणीसाठी आंदोलनं करत आलेलो आहोत आणि या भाजपच्या केंद्र शासनाने थोडा का होईना यामध्ये दिलासा देत काही अंशी आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. इथून पुढेही उरलेलं आम्ही मिळवूच. पण आज जे विरोध करत बंद पाळतायत किंवा दिल्लीमध्ये एकजुटीनं पैसे देऊन लोक आणून जे उद्योग चाललेला आहे त्याला आमचा विरोध आहे. आज आम्ही माननीय तहसीलदार यांना भेटून आमचा या विधेयकांना पाठिंबा आहे हे सांगण्यासाठी मोर्चानं आम्ही तहसील कचेरीकडे निघालेलो आहोत.